बाबासाहेब पुरंदरेंची ज्यांनी अनेक वेळा मुलाखत घेतली अशी व्यक्ती म्हणजे प्रख्यात मुलाखतकार सुधीर गाडगीळ. सुधीरजी सांगतायत बाबासाहेब मुलाखतीमधनं त्यांना कसे उलगडले. बाबासाहेबची आणि माझी पहिली भेट जवळजवळ 45 वर्षांपूर्वी झाली आणि त्यानंतर 8 ते 9 वेळा त्यांच्या प्रदीर्घ मुलाखती घेण्याचा योग मला आला. अनौपचारिक गप्पा तर या पर्वती पायथ्यापाशी ते राहत असताना अमृत किंवा प्रसादकडे जाता जाता अनेकदा होत गेल्या. कायम माझ्यासारख्या अत्यंत छोट्या माणसाला सुद्धा या सुधीरराव असं आदरानं बोलतच ते स्वागत करायचे. चुकूनही कधीही त्यांनी अरे तुरेवर आले नाहीत हा त्यांचा मोठेपणा. बोलण्यामध्ये एक विलक्षण नात, नेमके शब्द, इतिहासाचं समृद्ध भान असल्यामुळे इतिहासातले दाखले देत उत्तरं देण्याची पद्धत, अशामुळे मला बाबासाहेब विशेष लक्षात राहिले. गंमत म्हणजे बाबासाहेब उत्तम नकला करायचे. अहो शांताबाई हुबळीकरांपासून अनेकांच्या नकला त्यांनी केल्या आहेत. कशाला उद्याची बात मधलं गाणं त्यांनी 6 भाषेतलं नकलेतनं मांडलेलं आहे. शांताराम बापूंपासून अनेकांनी त्यांना दाद दिलेली आहे. जाणता राजा हे त्यांचं सर्वाधिक गाजलेलं अशी रंगमंचावरची कलाकृती. ही करताना त्यांना दामू केंकरेंची खूप मदत झालेली होती. आणि याच्याखेरीज नकलांपासून जाणता राजापर्यंत वेगवेगळ्या मुलाखतीतनं जाणवलेल्या त्यांच्या वेगवेगळ्या पैलूंकडे जात असताना अजून एक गोष्ट नोंदवायला हवी, ती म्हणजे त्यांना चित्रकला, संगीत, नाटक याच्या जोडीला अगदी तमाशाची सुद्धा भरभरून आवड होती. कौशल्यबाई कोपरकरणीपासून राधाबाईपर्यंत अनेकांच्या तमाशाला पुलंना घेऊन मी कसा गेलो याच्या आठवणी ते मुलाखतीमध्ये फार सहजतेनं मजेत सांगत असत. आणि अनेक गोष्टी असे बाबासाहेब म्हणता म्हणता 100 झाले आणि 100 सकाळसाठीच त्यांना भेटण्याचा योग मला आला. शुभेच्छा देता आल्या, गप्पाही झाल्या, आत्ताच ते गेल्याची दुःखद वार्ता कळली. बरं नाही वाटलं. इतका उत्साही या वयातही आपलं ताजेपण टिकवून असलेला असं माणूस पुन्हा भेटणं दुर्मिळ.